हा जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यांना आहे. या नदीमध्ये वाळूचा लिलाव झालेला नसल्याने नदीमधून सर्रास वाळू उपसा सुरू आहे. अमळनेर तालुक्यातील हिंगणे गाव असो वा लडगाव तसेच अमळनेर शहरातील काही ठिकाणांतून सुद्धा वाळू वाहतूक सुरू असते. याबाबत मात्र महसूल विभाग सुस्त झोपेत आहे. तहसीलदार अमळनेर यांना फोन करून माहिती दिली असता टीम पाठवते असे तहसीलदारांकडून सांगण्यात येते. मात्र एक तास वाट पाहून देखील तहसीलदार यांची टीम संबंधित ठिकाणी येत नाही. यानंतर गुन्हा विचारणी केली असता टीम ट्रेनिंगला गेली अशी उडवाउडवीची उत्तरं देण्यात येत आहेत. एकंदरीत या सर्व प्रकारावरून सिद्ध होत आहे की कदाचित तहसीलदार यांचा वाळू माफियांच्या डोक्यावर हात आहे. कॅमेरामन नूर खानसह प्रतिनिधी समाधान मेळाळे जळगाव. आधार न्यूज या ठिकाणी आल्यावर सगळं वाळू चोरी सुरू होते तेव्हा पकडून गेलेलं आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो इथे 1.5 ट्रीप वाळूची या ठिकाणी पडलेली आहे. त्याच्यानंतर ढिगारे या ठिकाणी आपल्याला सगळ्याच ठिकाणी